सिल्लोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेण्यात येत असून राज्यात मिरचीचे आगार म्हणून तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे। सिल्लोड तालुक्यात निर्यातक्षम मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असताना शेतकऱ्याने पिकवलेल्या मिरचीची देखील थेट जागेवरच विक्री होत असल्यामुळे तालुक्याची आता हिरव्या मिरचीचे आगार म्हणून ओळख निर्माण झाली आहे। पारंपरिक पद्धतीने उत्पादन होणाऱ्या मिरचीची लागवड शेतकरी आधुनिकतेची कास धरून करू लागले आहे। यामध्ये मल्चिंग पेपर सूक्ष्म सिंचनासह आवश्यक असलेल्या खताची पुरेपूर मात्रा देऊन तालुक्यात हजारो हेक्टरवर मिरची उत्पादन घेतले जात असून यातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला आहे। जून महिन्यापासून तालुक्यातील गोळेगाव शिवणा आमठाणा भराडी मसलाफाटा येथे मिरची बाजार भरत असून यातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे। हंगामामध्ये तालुक्यातील मिरची दिल्ली कोलकाता बंगळुरू मुंबई नागपूरसह विदेशात विक्री होऊ लागली आहे। मिरची खरेदीसाठी देशभरातून व्यापारी येथे येत असून मिरचीची प्रतवारी करून यातून निर्यातक्षम मिरची भारताबाहेर पाठवण्यात येत आहे। परिणामी नगदीचे पीक म्हणून शेतकरी मिरची लागवडीकडे वळल्याने यातून तालुक्यात मोठी बाजारपेठ उभी राहिली आहे। वृत्तरक्षण बातम्यांसाठी अनिल साबळे सिल्लोड।